धुळे ग्रामीण मतदारसंघातील जनतेच्या मनातील नेमक्या भावना काय आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी उमाकांत अहिराव यांनी, पाहूयात। आपण आलेलो धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण मतदारसंघात, नेमकं इथल्या जनतेच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। बाबा, नेमका आपल्या परिसरात नेमके प्रकल्प किती रखलेले आहेत आणि तरुणांना रोजगार असो की विकास कामे इथल्या आमदारांनी केले आहेत का? इथल्या आमदारांनी कामं केलेली आहेत, पण ते पाचही प्रकल्प आज बंद अवस्थेत आहेत। जवाहर सुतगिरणी, जवाहर रोटो, जवाहर पशुखाद्य, जवाहर महिला, या जवाजो पाठाल, म्हणजे फक्त सुतगिरणी चालू आहे, ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालू आहे। ते सगळं मुलं म्हणजे घरी येण्याच्या मार्गावरच आहेत आणि त्यांचे पगार आतापर्यंत रखडलेले आहेत। आमदार असा असावा, भाजपचा असावा, यंग असावा, काम करणारा असावा, तुम्ही भाजपचा असावा, आम्हाला काँग्रेसचा आमदार हवा, कारण की गतविदर्श आमदार आमच्या भागामध्ये आहे। आता पण तो जलयुक्त शिवार, विविध असे जे प्रकल्प आहेत ते राबवले जात आहेत। त्या फक्त या सरकारने या 10 वर्षामध्ये जे तरुण आहेत या तरुणांना नोकरीची संधी मिळालेली नाही रे, त्यांनी डिग्री कमवली असून देखील त्यांना रोजगार मिळत नाही, दुखांत आहे, आणि म्हणून विविध असे प्रकल्प राबवले गेले पाहिजे। आता माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस काय सांगू शकत नाही, पाणीदारा आमदार आहे बरं का, ज्यांचे कामे झाले आहेत त्यांचं त्यांना माहीत हो, पण मला तर वाटतं भाजपचाच पाहिजे आमदार, चांगला पाहिजे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच पाहिजे। रोजगार नाही, तरुणांनाही मान्य करतोय, सर्व तरुण बेरोजगार, तरुणांना रोजगार नाही, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत नाही, शिकून सर्व तरुण पडलेले, भरपूर तरुण शिकलेले सांगायला, हे पण भरपूर शिकले तरी त्यांना रोजगार नाही। माल नव्हता, कापूस मिळत नव्हता, कापूस खरेदी केलेला नाही शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्याकडनं गाठी खत होत, त्याच्यामुळे आपल्याकडनं तोट्यात होता, तो तोटा दर निघणारा नव्हता म्हणून त्यांनी काही वेळ बंद केला होता। आता पांढऱ्या लेस असेल बालेगावाल्यांनी सांगितलं की गिरणी बंद पडले, हे जवारगड बंद पडले, हे ना कुठल्या आमदाराच्या खासगी निधीत नव्हतं किंवा कुठल्या आमदाराच्या घरात नव्हतं, याचं रजिस्ट्रेशन हे गव्हर्नमेंटच्या थ्रू होतं। आत्ता गव्हर्नमेंट हे BJP सरकाराचं हे जे काही संस्था पडल्या बंद पडलेल्या आहेत, ह्या BJP सरकारच्या याच्यात बंद पडलेल्या आहेत, कारण की त्यांनी आपल्याकडे फक्त 2 वर्ष मागितले, 3 वर्ष मागितले, आता जवळपास 7 वर्ष होण्यात आलेले, तरी मला नाही वाटत की BJP सरकारने या गावासाठी किंवा या देशासाठी काहीतरी काम केलेले। पण आजच्या कंडिशनला BJPवाले म्हणतात किंवा त्यांचे नेते म्हणतात, मंत्री महोदय म्हणतात की सांगतात की आम्ही हे केलंय ते केलंय, मग त्यांना म्हणा सगळं काही तुम्ही केलंय, तर विकास दर 3% 2% जायला पाहिजे होतं का, 7% यायला पाहिजे होतं, आर्थिक विकास दर हा त्यांनी घटवलेला आहे। कमीत कमी आज म्हणतो महाराष्ट्रात 3 लाख कंपन्या, छोटे मोठे उद्योग सगळे बंद पाडलेले आहेत, फक्त अंबानी अदानी यांना पोसून काहीच भागत नाही आहे। महाराष्ट्रातली जनता, या देशातली जनता, शेतकरी राजा हा ज्यावेळेस जगेल त्यावेळेस हा देशाची अर्थव्यवस्था चांगली होईल, आणि त्या अर्थाने या देशाला भारत हा म्हणता येणार आहे। विकास कामांचे नुसतं नाव आणि आराखडा तयार होतो, पण विकास कामं काही होत नाही, गावाचं संध्याच्या डाबरे नुसतं नाव आहे, हे केलं ते केलं दुसरं काही राहत नाही, संडास निर्माण काही जसं तसंच ते वस्तुस्थिती मंजूर फार होतं पण काही होत नाही। आता आमच्या भागामध्ये जे ना ती पुढारी भरपूर आहेत, पण जे कामं करायची जी अपेक्षा असते आमच्या भागामध्ये, ते पुढारींची जे कामं करायची आमच्याकडनं म्हणजे नागरिकांकडनं जी अपेक्षा आहेत त्या कामं होत नाहीत गावाची, आणि ते काम आमची व्हायला पाहिजे। जो आमचं काम करेन तो आमचा नेता, जो आमच्या ग्रामीण भागातल्या जो काम करेन, शहरी असो ग्रामीण असो, आता ते लोकांना कळलेलं आहे तेव्हा कोण काम करतं हे सगळं पूर्ण जगाला माहिती आहे आणि त्यालाच लोकं मतदान करतील, ही आमची अपेक्षा आहे। अपेक्षा आम्हाला काहीच नाही, फक्त वरून कामे पुष्कळ मंजूर होतात पण गावात ते कामे होत नाही, पैशांची आकडेवारी गण दाखवतात ते येऊन कोणताही पक्षवाला असो, पण कोणी करणारा कोणी नाही, गावात काही सुधारणा होत नाही। बाबांचं असं म्हणणं आहे 5 वर्षात एकदा फक्त निवडण्यापुरते तोंड दाखवता। मला आमदारांनी गावाचा विकास करायला पाहिजे, रोड रस्ते कसे ते काय ते कोणतंच आमच्या या गावात आमदारांनी कोणतंच काम केलेलं नाही। आज बी तुम्ही गांधी चौकात पहा कसा रस्ता आहे, आजही पाहून या तुम्ही,
कामच केले नाही, दुर्गा देवी ते गांधी चौकपर्यंत कामच नाही. या मतदारसंघात तरुणांना रोजगार तर उपलब्ध नाही जे फायदा विषय विकासाचा. तर विकासाबद्दल बोलायचं झालं तर मागच्या 5 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसच्या आमदारांनी आजपर्यंत नियरमध्ये काहीच विकास केलेला नाही. आता अजून काहीच विकास झालेला नाही आणि पूर्ण जे तरुण आहेत ते आज पूर्ण बेरोजगार फिरत आहे. बेरोज त्यांना रोजगारासाठी काहीतरी कंपनी टाकायला पाहिजे, थोडंसं काहीतरी उद्योग त्यांनी उभारायला पाहिजे MIDC मध्ये, जेणेकरून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. ग्रामीणच्या आमदारांनी मुलांना 18 ते 20 वयोगटातील मुलांना जे रोजगार निर्मिती सांगितली होती की बॉम्बे हे आश्वासन देतो की नूरनगर या ठिकाणी विविध प्रकल्प उभा करू, MIDC सारखं तुम्हाला कंपन्या देऊ, परत उच्च शिक्षणासाठी कॉलेज उभारू, त्या आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. परत लोकांना रस्ते व्यवस्थित नाही आहे, महिलांना स्वच्छालयांची व्यवस्था नाही आहे, अशा विविध आश्वासन देऊन लोकांना भ्रमत पाडून त्यांनी आपलं मत घेतलं आणि सत्तेत आले. बाबा काय सांगाल, नेमका विकास आहे का तुमच्या गावात? कुठल्याच गोष्टीचा नाही. या पद्धती आता तुम्ही आले इकडून रस्त्याने आले, रस्ता कसा आहे? आमदार पुन्हा पाहिजे का तुम्हाला? बोला. हा पाहिजे, पण कांदेपाडाला पाहिजे ना. आमदार पुन्हा पाहिजे, काम देखील व्हायला पाहिजे, पण आमदार कसा असावा? आमदार कसा पाहिजे तुम्हाला? इथला जो महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे अक्कलपाडा. इथल्या तरुणांनी सांगितलं की अक्कलपाडा जरी लेट झाला असेल, राजकारण झालं, परंतु हा प्रकल्प पूर्णपणे हा काँग्रेस सरकारनेच केला. परंतु काही इथल्या ग्रामस्थांचं देखील म्हणणं आहे की हा मतदारसंघ भाजपाकडे जावा, परंतु ही इथली जनता ठरवू शकते हा मतदारसंघ कोणाच्या ताब्यात द्यावा. पुन्हा एकदा कुणाल पाटलांना आमदार करावं की मग भाजप का शिवसेना, याच्यात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन देवेंद्र आकलाडे सोबत मी उमाकांत हिराव, AM News, धुळे ग्रामीण.